विस्तारित मंत्रिमंडळाची पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीला थोड्याच वेळा सुरुवात होणार आहे। यापूर्वी केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमध्येच मंत्रिमंडळाच्या बैठका पार पडत होत्या। यावरून विरोधी पक्षाकडून दोन्ही नेत्यांवर जोरदार टीका केली जात होती। मात्र काल अखेर 40 दिवसांनी का होईना पण अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलेला आहे। त्यानंतर आज पहिलीच विस्तारित मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे। त्यामुळे या बैठकीत नेमके काय काय निर्णय घेतले जाणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत। सुशांत, आजच्या बैठकीमध्ये काय महत्त्वाचं असणार आहे? नक्कीच आपण बघतोय, काल मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आता 20 मंत्री जे आहेत त्यांची मंत्रिमंडळाची बैठक होईल आणि या मंत्रिमंडळ बैठकीत आपण बघतोय काल मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे, मात्र खाते वाटपाची यादी जी आहे ती अजून झालेली नाहीये। त्यामुळे खाते वाटपाबाबत या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होईल। त्याचसोबत आपण पाहू शकतो की अतिवृष्टीचा महाराष्ट्र सामना करतोय आणि मदत जी आहे ती शेतकऱ्यांना करायची आहे, त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत त्याची देखील चर्चा होईल आणि नेमकी कोणत्या पद्धतीने शेतकऱ्यांना मदत केली जाईल ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आपण बघतोय मागील 40 दिवस सरकार येऊन 40 दिवस झाले, मात्र मंत्रिमंडळ विस्तार झाला नव्हता, त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेच राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेत होते, मात्र आता पहिल्यांदाच 20 मंत्री जे आहेत ते त्यांची राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि या बैठकीत नेमके आणखी कोणते निर्णय होणार आहेत ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी सुशांत, असाच रहा आमच्या बरोबर, कारण खाते वाटपा संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। शिंदे सरकारचं खाते वाटप हे आज संध्याकाळी जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांच्या माध्यमातून मिळते। मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर अधिकृत खाते वाटपाची यादी जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल, चंद्रकांत पाटील यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री ते होणार असल्याचं जवळपास निश्चित आहे असं सुद्धा सूत्रांकडून कळत आहे। पुन्हा जाऊयात, आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या बरोबर आहे। सुशांत, बैठकीनंतर आज संध्याकाळीच खाते वाटप जाहीर होणार असल्याचं कळतंय, काय अधिक अपडेट्स? नक्कीच, आपण पाहिलं तर काल राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि त्यानंतर नेमकं खातं कुणाला मिळणार याची चर्चा होती, मात्र सामसिंगने सर्वात आधी बातमी दिली होती ती म्हणजे महसूल खातं जे आहे ते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जाऊ शकतं, तर सार्वजनिक बांधकाम खातं जे आहे ते चंद्रकांत पाटील यांच्याकडे, तर उदय सामंत यांच्याकडे उद्योग खातं आहे ते जाऊ शकतं। त्यातूनच जी आता खात्रीला सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होऊ शकतो, यावर चर्चा होऊ शकते आणि राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर अधिकृत खाते वाटपाची यादी जी आहे संध्याकाळपर्यंत जाहीर होऊ शकते। मात्र जी सूत्रांनी दिली त्या माहिती त्यानुसार आपण बघतोय राधाकृष्ण विखे पाटील असतील, चंद्रकांत पाटील असतील यांच्याकडे महत्वाची खाती जातील, तर शिंदे गटाकडे जी शिवसेनेकडे अगोदर खाती होती तीच शिंदे गटाकडे खाती देण्यात येणार आहेत। त्यामध्ये आपण बघतो पर्यावरण मंत्री असेल, त्याचसोबत परिवहन विभाग असेल, अशी विविध जी खाती जी उद्धव ठाकरे सरकार असताना शिंदे शिवसेनेकडे होती तीच आता शिंदे गटाकडे देखील जाऊ शकतात। अगदी सुशांत, खाते वाटप जाहीर झाल्यानंतरच्या प्रतिक्रिया पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आज संध्याकाळीच खाते वाटप जाहीर होणार असल्याची माहिती समोर येते। मंत्रिमंडळ बैठकीनंतर अधिकृत घोषणा केली जाणार आहे। मंत्रिमंडळाची बैठक पार पडते आणि त्यानंतर आज संध्याकाळीच खाते वाटप सुद्धा जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। विखे पाटलांकडे महसूल खातं जाण्याची शक्यता आहे। आज संध्याकाळी हे खाते वाटप जाहीर होण्याची शक्यता आहे। मंत्रिमंडळ विस्तारानंतर पहिल्यांदाच मंत्रिमंडळाची बैठक पार पडते आणि या बैठकीमध्ये खाते वाटपावर चर्चा होणार आहे आणि त्यानंतर आज संध्याकाळपर्यंतच खाते वाटप जाहीर होण्याची सुद्धा शक्यता आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर या संदर्भातली अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। आणखी एक मोठी बातमी आपण पाहतोय, विधिमंडळ कामकाज समितीवरून तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे। शिंदे गट आणि ठाकरे विरुद्ध ठाकरे अशी शक्यता आहे। कामकाज समिती गठन करायचं आहे, याबाबत विधिमंडळातील पक्षांना आपले प्रतिनिधी सुचवण्याबाबत विधानसभा अध्यक्षांनी विचारणा केली आहे, पण शिवसेनेबाबत अजय चौधरी गटनेते यांना न विचारल्यामुळं विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिलंय। विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार त्याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। विधिमंडळ कामकाज समितीमध्ये राष्ट्रवादीकडून अजित पवार, जयंत पाटील असणार आहेत, तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण असणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता शिंदेगट विरुद्ध ठाकरे पुन्हा एकदा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे। अधिक माहिती देत आहेत आमच्या मुंबईच्या ब्युरो चीफ रश्मी पुराणिक। रश्मी,
ज्या पद्धतीने खरं तर विधिमंडळ कामकाज समितीमध्ये प्रत्येक पक्षाच्या दोन प्रतिनिधींचं जे आहे रिप्रेझेंटेशन असतं याबाबत विचारणा झाली, परंतु शिवसेनेमध्ये तर म्हणजे एक शिंदे गट झालेला आहे, ठाकरे गट झालेला आहे, अजय चौधरी हे गटनेते आहेत ठाकरे गटाकडनं, परंतु त्यांना विचारणा झाली नसल्यामुळे त्यांनीच कुठेतरी पत्र लिहिलेलं आहे विधानसभा अध्यक्षांना की संसदीय कामकाज समितीच्या बैठकीमध्ये त्यांना रिप्रेझेंटेशन मिळावं. आता नेमकी विधानसभा अध्यक्ष शिंदे गटाकडनं प्रतिनिधी आहेत त्यांना स्थान देणार की ठाकरे गटाकडनं असणाऱ्या प्रतिनिधींना, ह्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून. रश्मी, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.